आघाडी सरकारला कोणीही पाडू शकत नाही अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. की जे जुने प्रकल्प आहेत त्यांना मुडकडीस आलेले आहेत त्यांचा विषय काय, तर आमच्या विभागानं निर्णय घेतलेला आहे कॅबिनेटमध्ये की नवीन औष्णिक प्रकल्प आम्ही आणणार नाही. आम्ही 25,000 मेगावॅट सौर ऊर्जेची वीज आणणार आणि त्यासाठी आरी पॉलिसी आम्ही या ठिकाणी आणलेली आहे आणि आरी पॉलिसीच्या अंतर्गत 17,000 मेगावॅट विजेच्या प्रकल्पासंबंधी कामकाज सुरू झालेलं आहे. आता ती पॉलिसी आल्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन असतात, रजिस्ट्रेशन नंतर त्याचे छाननी असते, छाननीनंतर त्याचं प्रीबीड असते, प्रीबीड नंतर त्याचं बीड असते, अनेक सोपस्कार करावे लागतात आणि एक टाईम लिमिट असतो त्याला की आम्ही जो दिला होता तो डिसेंबरचा आहे. त्या ॲपवर जावं, आपले तक्रार त्या ठिकाणी नोंदवावी, त्यांना जर हप्ते पाडून पाहिजे असतील तर हप्तेसुद्धा त्या ठिकाणी पाडून दिले जातील, सवलत दिली जाईल, परंतु विजेची माफी होऊ शकत नाही आणि होऊ शकणार नाही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण विजेची माफी जी आहे ते देण्याचं काम हे राज्य सरकारचं असतं, केंद्र सरकारचं असतं, ते काही खात्याचं नसतं. कारण खातं जरी असलं तरी त्या सार्वजनिक कंपन्या आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत, त्या सार्वजनिक कंपन्यांचा आपला वेगळा कार्यक्रम असतो आणि त्यामुळं ते करता येणं शक्य नाही. ज्या कधी वेळेला केंद्र सरकार ही भूमिका घेईल आम्ही निश्चितपणे केंद्र सरकारचा हिस्सा बनून या ठिकाणी नागरिकांना सोयी सवलती देण्याचा विचार करू. आता गुप्त बैठकीचे तर अनेक सूर असतात, परंतु एक सांगतो की ही सरकार जी विराजमान झाली ती पहाटेला अंधारात जाऊन शपथविधी घेणारी सरकार नव्हती. उघडपणे उजेडामध्ये शपथविधी घेणारी ही महाविकास आघाडीची 3 पक्षाची सरकार होती. या सरकारला कुणीही या ठिकाणी पाडू शकत नाही आणि तिन्ही पक्ष संपूर्ण ताकदीनिशी माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात या राज्यामध्ये काम करतील.